बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर एक इसम जखमी. गोंदिया जिल्ह्यातील तिरोड तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी गावात बिबट्याने हल्ला केल्याने एक शेळी ठार तर एक इसमाला जखमी केले आहे. ही घटना काल 2 जूनच्या रात्री दरम्यान घडली आहे. तिरोड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार काल दिनांक 2 जून 2021 रोजी रात्री दरम्यान नवेझरी येथील देवेंद्र निमजे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. यात शेळीचा मृत्यू झाला तर एक इसम नामदेव शिकरू उके नवेझरी याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. प्रथमोपचारकरिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे त्याला हलवण्यात आले असून वनविभाग अधिकारी MM कळवे पंचनामा करून वैद्यकीय अधीक्षक तपासणी करून रक्कम ठरवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. नवेझरी परिसरात 1 महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला असून वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अमरदीप बडगे, लोकराज्य न्यूज, गोंदिया. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.